नमस्कार, मी माधवी अनुमधूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे थंडगार लस्सीची. आज आपण बाजारात मिळते अगदी तशीच क्रीमी मलाईदार लस्सी बनवणार आहोत. चला तर मग, लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी घट्ट दही, 2 चमचे मलई, 4 चमचे साखर, चिमूटभर मीठ, आईस क्यूब आणि 1 वाटी दूध. चला तर मग लस्सी बनवायला सुरुवात करू. लस्सी बनवण्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे. तुम्ही कोणतंही खोलगट भांडं घ्या. यामध्ये आता आपण दही टाकून घेऊ. दही तुम्ही घरीच बनवलेलं वापरलं तर अतिउत्तमच, नाही तर बाजारातून आणलं तरी चालेल. दही घेताना दही हे फ्रेश व घट्टसर असलं पाहिजे, म्हणजे लस्सी फार छान होते. आता यामध्ये 4 चमचे साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चिमूटभर मीठ आणि आईस क्यूब टाकायचे आहेत. आईस क्यूबने लस्सीला छान टेक्स्चर येतं. आता यामध्ये 1 वाटी दूध ॲड करायचं आहे. दुधामुळे लस्सी मस्त क्रीमी होते. जर तुम्ही 2 वाटी दही घेतलं असेल तर 1 वाटी दूध घ्या. आता हे सर्व मिश्रण एका रवीच्या साह्याने 1-2 मिनटं घुसळवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे रवी नसेल तर तुम्ही मिक्सरनेही फेटून घेऊ शकता. लस्सी मिक्सरमध्ये शक्यतो बनवू नका, कारण लस्सी दाणेदार बनत नाही. रवीने लस्सी बनवल्यास मस्त दाणेदार लस्सी बनते. हे मिश्रण जास्त फेटायचं नाही, कारण दह्यातील गाठी राहिल्या पाहिजे. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. 1-2 मिनटात ही लस्सी तयार होते, जास्त वेळ लागत नाही. लस्सी तयार आहे. आता ही आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ. तुम्ही पाहू शकता लस्सी मस्त क्रीमी दाणेदार झाली आहे. आता या लस्सीवर 2 चमचे मलई ॲड करू. मलई म्हणजेच दुधावरची साय मी एका वाटीत काढून फेटून घेतली आहे. तयार आहे मलई मार्के थंडगार लस्सी. बाजारात भेटते अगदी तशीच ही लस्सी झाली आहे. थंडगार मलईदार लस्सी अतिशय टेस्टी लागते. तुम्हीही अशा प्रकारे लस्सी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि खुश रहा.